यार मुक्ता, मी अजूनही सांगतोय, हे दगड विटा वगैरे नको यार. ही लढाई आपल्याला मारामारी करून जिंकायची नाहीये. हो यार प्लीज, टॅलेंट ने जिंकूया. तुम्ही येडे का रे? हे विटा काय कॅप्टनच्या डोक्यात घालायला नाहीये. चूल बनवायची, त्यावर पिठलं भाकरी बनवायची. गुड वन, गुड वन. तू अशी प्रॉपर चूल वगैरे मांडून त्यावर पिठलं भाकरी करणार आहेस? हा, शेम टू शेम माझ्या आई सारखी चुलीवर. माइक टेस्टिंग 1 2 3, माइक टेस्टिंग 1 2 3. जस्ट जोकिंग गाइज. हे बघा, माइक दुधीचा आहे कारण फेस्टिवल फूडचा आहे. लाईव्ह सुरू झाले. ए, हिला काही कळत नाही. अशी कॉमेंट्री सुरू केली नाही तर फाऊल धरतात. तर देवी और सज्जनो, भाई और बहनो, लेडीज अँड जेंटलमन, बंटी और बबलीओ, सुरुवात आहे खयाली पुलाव आयोजित. IPL, इंडियन पिटलं लीग. एक्झॅक्टली, आपल्या IPL मध्ये आई कडनं PL शिकून आलेली, म्हणजेच आई कडनं पिटलं शिकून आलेली गावरान मुक्ताबाय. सॉरी, गावरान मुक्ताबाय. अरे बाई म्हटलं तर चिडते, बाई म्हटलं तर नडते, आणि कॅप्टन कुकला तर सरळ सरळ नडते. तर कसं वाटतंय, कसं वाटतंय, कसं वाटतंय? जाम भारी वाटतंय, एक नंबर. तुम्ही तुमच्या आईला काय मेसेज द्याल? मी कसं काय देणार, माझी माय फेसबुकवर नाही. इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही जी पब्लिक आपला व्हिडिओ बघते त्यांना काय मेसेज द्याल? मला त्यांना एकच सांगायचंय की हे फक्त घरी बसून बघू नका, हा इकडे या आणि माझ्या मायच्या हातची गावरान पिटलं भाकरी खा. या लवकर इकडं. ओहो, तर असं वाटतंय मुक्ताला. आणि आता आपण बोलूया कॅप्टन कुक कडे, जे बनवणार 5-star पिटलं. सिंगापूर पासून शनी शिंगणापूर पर्यंतच्या सगळ्या स्टार हॉटेल्स मध्ये त्यांचं हे पिटलं बनवलं जात. मी पुढची सूत्र देतोय आमचे सूत्र संचालक पप्याभाई राणे यांच्याकडे. कट कट, अवघड असत यार हे सूत्र संचालन वगैरे. कसं काय करतात लोक? ए परी, जाना जाना यार, पप्या बरोबर जा आणि कॅप्टन कुकला कव्हर कर. मी बघतो साहिल कुठे. साहिल पाहिजे यार, कुठं कडमडला यार. ए धन धन तन धन तर धन धन तन धन तर धन धन तन धन. कॅप्टन, आता आपण आलो आहे खयाली पुलावच्या किचन मध्ये, जिथे याची परमिशन मागता मागता आम्हाला लागली बुक. तर हे भाई थोडक्यात आमचे लाडके कॅप्टन कोक. कॅप्टन 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 कोक, हात चालवणं बंद करा आणि तोंड चालवा. सांग कसं वाटतंय भाई. कॅप्टन कॅप्टन कुछ तो बोलिये. ए भाई, ये भाई, अरे कुछ बोलिये. अरे बोला ना भाई, इर्शाद वगैरे बोला ना भाई. भाई, शायरी पढ़ने से पहले इर्शाद कहा जाता है, लखनवी अंदाज है ये. ये भाई, लखनवी अंदाज वगैरे ते सगळं तिकडे, इकडे लालबाग मध्ये आपण बोलतो तसंच होणार. आणि आता लखनवी चिकन नाही बनवते, आपण पिठलं भाकरी बनवतोय गावरान ते सुद्धा. तर मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपले हे जे कॅप्टन आहेत ते आधी आर्मी मध्ये शेफ होते. कित्येक वेळा त्यांनी टेस्टी लाहोरी कबाब बनवले, ते हँड ग्रेनेड सारखे शत्रूवर फेकले, शत्रूने ते उचलले खाल्ले, त्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि त्यांनी हात तर खाली टाकले. भाई, वाज खोटं नाटं आपल्या नावावर खपवायचं नाही भाई. ये भाई, खोटं नाटं तुमच्या नावावर खपवत नाहीये, याला मसाला बोलतात. जेवणासाठी आणि न्यूज साठी मसाला इज अ मस्ट. आणि हे युद्ध बरं का प्रेक्षक हो, वेगळं युद्ध आहे हे. इंटरनॅशनल पद्धतीचं युद्ध जिंकण्यासाठी कॅप्टन काय तयारी करतायत, काय तयारी करून ते मुक्ताच्या आईच्या गावरान पिठल्याला हरवणार आहेत, त्यांचं इंटरनॅशनल लेवलचं 5-star पिठलं भाकरी तयार करून आपण जाणून घेऊया कॅप्टन कोकडनं. कॅप्टन को, क्या तयारी की है आपने?
मी फक्त नारळ शाल आणि पेढ्यांचा बॉक्स मागवलाय. व्हाट? नारळ शाल पेढे टाकणार पिठल्यात? इंटरनॅशनल. ए भाई, हे सगळं मी मुक्ताला देणार आहे. ती हरल्यानंतर तिला बरं वाटावं म्हणून. आणि माझं विचारतोस तर मला कुठलीच तयारी करायची नाही. यु नो, माझी पिठलं भाकरी रेसिपी इंटरनॅशनली फेमस आहे. जिंकणार तर मीच आहे. बाई, फुल रिस्पेक्ट तुमच्या कॉन्फिडन्सला, पण प्रेक्षक हो, आपण बघूया की यांचा कॉन्फिडन्स टिकतो का. यांची मात होते. आपण बघत आहोत खयाली पुलाव आयोजित आणि अचानक भयानक मित्र मंडळ प्रस्तुत IPL इंडियन पिठला लीग. कॅमेरामन गजोदर परी के साथ हम हूं पपिंदर राणे, रिपोर्टर और नॉट सो कॉमेंटेटर. थैंक यू. अरे यार, अरे काय हा माणूस, कुठे गेलाय सगळ्यापासनं? सतत फोन अनरिचेबल याचा. किया ट्रिंग ट्रिंग का इशारा मुझे तूने कॉल किया ना, किया ट्रिंग ट्रिंग का इशारा मुझे तूने कॉल किया ना. बोल. ए, गप गप गप, गोविंदाला सोड आणि हातातलं काम पण सोड, आणि जिथे असेल तिथून त्वरित निघून इथे ये. अरे इथे बॉबी देवल वर्सेस अमरीश पुरी अशी मॅच सुरू झाली आहे. खोटे, मी हॉटेलमध्ये नसताना काही एक्साइटिंग घडूच शकत नाही त्या हॉटेलमध्ये. अरे अपनी छोडो, पूछो राजा बाबू क्या कर रहे हैं. क्या कर रहे? कारण वाऱ्याचा खूप आवाज येतोय. कुठे आहेस तू मित्र? मी गाडीत आहे, गाडीत. एक ऍडव्हेंचर साठी आलोय. इथे हॉटेलचे 12 वाजतात आणि तुला ऍडव्हेंचर करायचंय? अरे माझ्या ऍडव्हेंचरचा फायदा हॉटेललाच होणार आहे. मी परत आलो की तुम्ही सगळे गोविंदा गोविंदा डान्स करायला लागणार आहात. हो का? हॉटेल सोडून चाललायस का रे तू? नाही नाही, हॉटेल सोडून गेलेली मुक्ता आहे ना, तिला परत आणायला चाललोय. मुक्ताला आणायला कुठे चाललायस तू? मलाही लक्षात आलं की काल मी थोडी जास्तच मस्करी केली. अरे साहिलच्या आयुष्यात त्याला कधी कोणी सोडून गेलं नाहीये रे. साहिलच्या आयुष्यात लोक त्याच्याकडे येत असतात. सोडून गेलेली पहिलीच मुलगी आहे. मलाही गिल्टी वाटायला लागलं, म्हणून कालच्या एका रात्रीत तिचा पोस्टल ऍड्रेस शोधून काढला आणि आज पहाटे निघालोय तिला परत आणायला. गावी चाललोय मुक्ताच्या. ओ हो 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 हो, आज मी म्हणतो फुल रिस्पेक्ट बॉय, फुल रिस्पेक्ट बॉय, फुल रिस्पेक्ट. गुड वन, गुड वन. एक छोटीशी मजा सांगतो. मुक्ता परत आलीये खयाली पुलाव मध्ये. हो, आज सकाळीच. आणि नुसती आली नाहीये, तर आईच्या हातचं पिठलं भाकरी शिकून आली आहे. नक्की खोटे, नक्की खोटे. यू विश, हे खरंय. आणखी एक गंमत. इथे ना इंडियन पिठलं लीग सुरू झाली आहे, कॅप्टन वर्सेस मुक्ता मध्ये. नाही 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 नाही, हे तर डेफिनेटली खोटे. असं कसं शक्य आहे यार? अरे नाही रे सोन्या, खरंच खोट नाही रे. कारण मैं कभी झूठ नाही बोलता. आता तू एक काम कर, गावाला जा आणि निवांत राहून मजा करून ये 7-8 महिन्यांनी. मूर्ख, जिथे असशील तिथून गाडी वळव आणि परत ये. ए ए गौरव, ए गौरव. अरे यार, ए काय काय करतोय? आधीच माझ्या खांद्यावर खूप जबाबदार आहेत, ह्याला कुठे पेलू आता. ए उठ रे, ए उठ, ए उठ. अरे यार क्या कर रहे हो आप लोग? अरे क्या मैं क्या इसका बाप हूँ क्या? मेरे गोदी में सो रहा है ये पागल. आप दोनों मुझे तो बैठने दो. अरे रोक दो साइड में. ए बाळा साइडला थांबो, गाडी थांबो. जायचंय मला. रिवर्स ले लो, रिवर्स. रिवर्स क्यों? वापस मुंबई ले लो. अरे यार भीड जाना है ना. अरे लेकिन वो मुक्ता आ गई है ना. About turn. दाढी वाढलेली, घाम आलेली. माझ्या रेसिपी शूट करणारी माणसं नको आहेत मला माझ्या किचन मध्ये. गेट आउट.
नो नो कॅप्टन नो नो ऍब्सोल्युटली नॉट. हे दाढी खाजवणं, घाम टिपणं, काय नो 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 नथिंग, वी आर नॉट डुईंग एनिथिंग. आणि नो फोन, त्यामुळे नो शूटिंग. आम्ही फक्त चेअरअप करायला आलोय. जॉन कोबाल्टची थेअरी आहे, युद्धामध्ये मित्र जेवढा महत्वाचा असतो तेवढा शत्रूही महत्वाचा असतो. अच्छा, म्हणजे मी तुमचा शत्रू आहे तर? नो नो कॅप्टन, पण तुम्ही इथे एकटे स्वयंपाक करताय ना, म्हणून आम्ही आलो. लिसन किड्स, मी जरी इथे तुमच्यासाठी जेवण बनवत असलो, तुमच्या बरोबर जेवत असलो, तरी घरी गेल्यावर मी एकटाच असतो, एकटाच जेवण बनवतो, एकटाच झोपतो, एकला चालो आहे. सो यू गेट आउट. ओके ओके. जस्ट किडिंग कॅप्टन, नो शिंकणं, नो गाम टिपणं, नो शूटिंग. आय एम नॉट किडिंग. चल 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 एक चल 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 ग चल दोन चल ना, काम आहेत ना आपल्याला तिकडे, चल ना, कळत नाही का तुला, चल ना. तर बाई, खयाली पुलाव आयोजित आणि अचानक भयानक मित्र मंडळ प्रस्तुत इंडियन पिटल लीग म्हणजे IPL मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्याची पहिली इनिंग्स आता संपत आलेली आहे, म्हणजेच आपले कॅप्टन कुक आणि मुक्ता यांनी त्यांचा जलवा दाखवलेला आहे आणि विशेष डिशेस घेऊन ते रेडी होत आहेत. आता मुरलीधरनची गुगली अशी आहे की दुसरी इनिंग कोण खेळणार आहे. मँगो पीपल, मँगो पीपल म्हणजेच आम आदमी, म्हणजेच आपले माय बाप कस्टमर लोक, म्हणजेच तोही. हॅलो हॅलो, चेक चेक चेक. भाई भाई, काय झालं भाई, डरलात? अरे डर के आगे पिठलं भाकरी आहे, आणि पिठलं भाकरी के आगे तो आगे की जीत डिसाइड होणे वाली आहे. भाई सगळं तुमच्या हातात आहे. आता आम्ही पिठलं भाकरी तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बनवायला नाही लावणार आहे, तुम्हाला ती फक्त खायची आहे आणि ती सुद्धा फुकट, फ्री फ्री फ्री. काय भाई, काय फुकट भेटणार म्हणजे आनंद झाला की नाही? अरे भाई मग टाळ्या वाजव ना, टाळ्या सुद्धा फुकट असतात. फ्री फ्री फ्री, जोरदार टाळ्या. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. इतकं तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं भाई, आपल्या तोंडी परीक्षेत आपल्या बाईंनी सुद्धा आपलं कधी ऐकून घेतलं नव्हतं एवढं. अरे वा, लाफ्टर सुद्धा देतात. आता सेकंड इनिंग्सची तुमची कामगिरी सुद्धा तुम्ही बजावा. काय करायचंय भाई, आपल्याला सेकंड इनिंग्स मध्ये पिठलं भाकरी खायची आणि ज्या प्लेअरची पिठलं भाकरी तुम्हाला आवडेल त्या प्लेअर समोर तुम्हाला इकडे येऊन टिक करायचंय. भाई इकडे बोर्ड आहे आणि पेन सुद्धा ठेवलंय. तर इंडियन पिठलं लीगच्या या सेकंड इनिंग्स मध्ये प्लेअर पण तुम्ही आणि अंपायर सुद्धा तुम्हीच, त्यामुळे आता तुम्हाला हे टिकदान बजवायचंय. ज्या प्लेअरला जास्तीत जास्त टिकदान होईल त्याला मिळणार आहे मॅन ऑफ द मॅच किंवा वुमन ऑफ द मॅच, आणि जो प्लेअर हरेल त्याचं डिपॉझिट होणार आहे जप्त. त्यामुळे भरघोस खा, भरपेट जेवा आणि भरघोस मतांनी आमच्या या प्लेअरला निवडून द्या. भाई बोला लालबागच्या राजाचा, भाई जोमलास्टिक पिठलं भाकरीचा, भाई खयाली पुलावचा, भाई मँगो पीपलचा, भाई स्वतःच्या विजय असं बोलतायत, माननीय पप्या राणेंचा. एवढंच कसं ऐकूनही गेलं. तू इकडं कशी? कॅप्टनला मदत करत होती ना? हो, हकलून दिलं त्यांनी मला, मला गरज नाही असं म्हणाले. आणि त्यांना सांगत होते मी की पिठल्यात दुधी टाकतात, बघ तू पण टाकतेस ना, तर म्हणाले तू जा इथून, नको आहे मला मदत, म्हणून तुला मदत करायला आले. मला ठीक आहे, बस ना तू, पण नुसती बस, हां बस नुसती, काही उगत सतावून वगैरे करायला जाऊ. जायचं जायचं नाही, नाही मी मी म्हणते सतावून काय करायला नाही जायचं. हां मी करेन का?
अगं मला येतं की पिठले भाकरी करता, मी करते ना. नाही हो येत तुला, पण तुला मुंबईच्या स्टाईलच्या येत असणार ना पिठले भाकरी. मी गावरान बनवणार आहे मग. तसं पण चॅलेंज मी दिलाय ना, हा मग तू करून कसं चालेल. म्हणून तू बस आणि बघ. हा मुक्ता जमेल ना तुला? नक्की जमल. भाकर का नाही पोटच्या पोरावानी असते, त्याला नाव माकू घालून अंजारून गोंजारून आपल्याला हवं तसं घडवावं लागत. पार्वती माईनं बाप्पाला घडवलं ना तस, आणि मग त्याला त्याच्या त्याच्या अंगानं मोठं करायचं. गुन्ह्यावानी वागलं की शाबास म्हणायचं, पाठीवर थाप घालायची. पण ते जर चुकलं तर हलकेच धपाटे घालायचे. तुकडे होईस तोर मारायचं नाही, मार द्यायचा पण मायेनं. आणि एकदा का ते मोठं झालं की त्याचं बोट धरून चार भिंती बाहेर घेऊन जायचं, त्याला दुनिया दाखवायची फिरवायची, आणि त्याचे त्याचे चटके त्याला सोसू द्यायचे. आणि आज का त्याने चटके सोसले तर उद्या आगीच्या फोपाट्यात जरी अडकलं तरी त्याच्या त्याच्या बळावरती मोठं होतं की नाही बघ. बघ दिसते की नाही पोटच्या पोरीवानी. माझी आईने माझ्यासारखीच अडाणी होती, पण जात्यावर चुलीवर चटा चटा शब्दाला शब्द जोडून गाणी गायची. सगळा संसार तिनं गाण्यातूनच शिकवला मला. आणि आता मी तुला शिकवते. बर बाई, संसार नाही शिकवत पण पिठलं तर करायला शिकलं पाहिजे ना. आता नीट कान देऊन ऐक. थांबता येत या कुठल पिठा मिठाच सारण घालून मी बाईदार मिटलं.